कळवलं पाहिजे की आम्ही मोबाईल नंबर चेंज केलाय. तुमचा मोबाईल नंबर तुम्ही आमच्याकडे देता, तो नंबर चेंज झालेला असतो आणि लावल्यानंतर मग नंतर घरी जाऊन बोलवल्यानंतर साहेब आम्ही नंबर बदललेला आहे. ही तुमची स्वतःची जबाबदारी राहील की मोबाईल नंबर बदलल्यानंतर तो इथे कळवायची जबाबदारी ही तुमच्यावरती जबाबदारी फिक्सअप केलेली आम्ही. त्याच्या व्यतिरिक्त ऍड्रेस चेंज केला तर तो ऍड्रेस चेंज केला तर ती जबाबदारी तुमच्यावरती फिक्सअप आहे, तुम्ही ती कळवायची. आम्ही तुम्हाला शोधण्यासाठी तुमच्या जुन्या ऍड्रेसवर गेलो आणि तिथे तुम्ही मिळून नाही आले आणि दुसऱ्या पत्त्यावरती सापडले तर ती सर्वस्वी जबाबदारी राहील की ती माहिती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळात कळवली नाही. दुसऱ्या सिटीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये वास्तव्याला आहे आणि पुण्यातून दुसऱ्या ठिकाणी मुंबईला किंवा जवळपासच्या सिटीमध्ये तुम्ही नोकरी धंद्याला गेलेत आणि तिथे आता तुम्ही तुमचं स्वतःचं रेसिडेन्स शिफ्ट केलं असेल तर तो रेसिडेन्स शिफ्ट केल्याची माहिती पण इथे युनिट ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे. जे जे ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतात ती कळवायची जबाबदारी ही तुमची आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे आजपासून एक नवीन फॉर्मॅटमध्ये आम्ही डोझियर इन द सेन्स की सगळ्यांची इत्थंभूत माहिती आम्ही गोळा करायचं काम सुरू केलेलं आहे. हे काम एका दिवसात कम्प्लीट होणार नाही आहे, त्याच्यामुळे ह्या डोझियरच्या माहिती वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी कदाचित 3-4 वेळेला प्रत्येकाला यायला लागेल. तर ते 3-4 वेळा कंपल्सरी यायलाच लागेल. त्यामध्ये तुमचे डोझियरचा फॉर्म लिखेल यामध्ये तुमचे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, इन्स्टा अकाउंट, जे काय तुमच्या सोशल मीडियावरती जेवढ्या काय ऍक्टिव्हिटीज चालतात त्याची स्वतःहून माहिती देणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये कोणी माहिती जर हाईड केली आणि नंतर आमच्या लक्षात आलं की त्या नावाने एक इन्स्टा अकाउंट चालू आहे आणि काही ऍक्टिव्हिटी चालू आहे तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल. साहेब मी आता सुधारलो आहे, मी आता पावभाजीची गाडी टाकतोय आणि मी भाजीची गाडी चालवतोय आणि तो माझ्या नावाने कोणतरी खोटं अकाउंट त्यांनी चालू केलं आहे ते मला माहिती नाही. तुमच्या नावाने कोणी खोटं अकाउंट जर चालू केलं असेल तर ती माहिती आम्हाला येऊन देणं हे तुमचं काम आहे. कारण पब्लिसिटी स्टंट हा तुमचा एक हे आहे, हेतू आहे की माझ्या नावाने कोणतरी माझी पब्लिसिटी करतंय आणि मी मोठा भाई आहे हे मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यावरती तुम्ही काय ऑब्जेक्शन घेत नाही असं ते गृहीत धरलं जाईल आणि ज्या वेळेला गुन्हा दाखल होईल त्यावेळेला त्या गुन्ह्यामध्ये तुमचा पण सहभाग असल्याचा आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सहआरोपी करू. हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहे, त्याच्यामध्ये काही म्हणजे कोणीही असेल म्हणजे आता निलेश गायवळ आहे इथे, गजानन माने आहे, गणेश माने तर माझ्या ताब्यात आहे, उमेश चव्हाण आहे, टिप्पू पठाण, कुठे टिप्पू पठाण आतवरती गण, त्या लोकांना मला माहिती आहे क्राईम ब्रांचचं काम करण्याची पद्धत कशी आहे ती. त्यामुळे ह्या लोकांनी स्वतःहून ती जबाबदारी स्वतःवरती घ्यायला पाहिजे की त्यांच्या नावाने कोण अकाउंट चालू करते आणि जास्त त्याचं काही वेडावाकडा प्रसिद्धीसाठी कोणी त्याचा उपयोग करत असेल तर ती जबाबदारी तुमच्यावर राहील आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला तर तुम्ही सहआरोपी व्हाल. आमचे DCP साहेब येत आहेत 5-10 मिनिटांमध्ये, जे काही इन्स्ट्रक्शन देतील. तिकडला सांगितलं खाली काढा त्याला आता हे आमच्याकडे आम्ही जी माहिती गोळा करणार आहे त्या माहितीमध्ये काय काय लागणार आहे ते तुम्हाला आत्ताच सांगू. तुम्ही सगळेजण आहात इथे तर साहेब मला माहितीच नाही ही माहिती लागणार आहे. मी मग पुढच्या वेळेला 8 दिवसांनी घेऊन येतो, 15 दिवसांनी घेऊन येतो. तुम्ही आता तुम्हाला आज इथून सोडल्यानंतर जेव्हा उद्या परवा कधी बोलवतील हे आमचा फॉर्म भरण्यासाठी त्यावेळेला ही माहिती घेऊनच या. तुम्ही तुमचा ऍड्रेस प्रूफ